कुछ दिन पहले राकांपा में शामिल हुए गुलाम असरफी को पुलिस ने धोखाधड़ी के आरोप में गिरफ्तार किया है। WCL के कर्मचारी के रूप में उसने बैंक ऑफ महाराष्ट्र से 1 करोड़ रुपए और दूसरे बैंक से 90 लाख रुपए का कर्ज डुप्लीकेट दस्तावेज बनाकर लिया था। गुलाम असरफी वाहनों के सीजर का काम कराकर लोगों को ठगता था। नागपुर पुलिस ने बैंकों और नागरिकों को ठगने वाले गुलाम असरफी को गिरफ्तार कर लिया है। उस पर पहले भी कुछ आरोप लगे हैं। खास बात यह है कि वह कुछ दिन पहले ही राकांपा में शामिल हुए थे। उसने बैंक ऑफ महाराष्ट्र को कर्ज के लिए फर्जी दस्तावेज दिए। वह दिखाएगा कि वह WCL का कर्मचारी है। उसने अपनी वेतन पर्ची भी बनाई और उसके आधार पर उसने रुपये का ऋण लिया। इतना ही नहीं, वह संगठित अपराध और कार जैकिंग में भी शामिल था। उन्हें समूह के माध्यम से लोगों को कार खरीदने के लिए मजबूर करने, उनकी संपत्ति को रोकने और उन्हीं कारों को कम कीमत पर खरीदने और फिर उन्हें दूसरों को बढ़ी हुई दरों पर बेचने के लिए मजबूर करने की कोशिश करने के लिए पुलिस ने गिरफ्तार किया है। याची MO भी अशी आहे कि हा गाड्यांची पण सीजरचं काम करतो, एका ग्रुपद्वारे संघटितपणे हा गुन्हा करत आहे। तर लोकांना कर्ज घ्यायला लावायचं, त्याचे जे इन्स्टॉलमेंट आहे 1-2 भरल्यानंतर ते थांबवायला लावायचे, नंतर हे लोन किंवा ह्या गाड्या आहेत त्याचं इन्स्टॉलमेंट थांबल्यामुळं ते NPA टाकायचं, ऑक्शनमध्ये त्याची किंमत कमी करायची। समजा 20 लाखाची गाडी असेल तर 5-10 आत ते, आणि हा स्वतः परत घ्यायचा आणि नंतर ती चढाभावानं विकायची, अशा बऱ्याच ह्यानं फ्रॉड केलेला आहे। आत्ता बँकेचा जो हा फ्रॉड आहे, याच्याबरोबरच अजून 5-6 लोकांना पण अशाच प्रकारचे कर्ज घेतण्याची आमच्याकडं तक्रारी आहेत, त्याच्यामध्ये पण चौकशी चालू आहे। आपल्या माध्यमातून मी आवाहन करत आहे की हा जो गुलाम अशरफी नावाचा हा गुन्हेगार आहे, त्याच्यावर जुनेही ते काय गुन्हे दाखल आहेत, 307 पण एक गुन्हा दाखल आहे। तर अशा प्रकारची कुणाची फसवणूक केली असेल किंवा जबरदस्तीनं कुणाकडून असं लोन काढून घेतलं असेल किंवा बँक असतील किंवा फायनान्स कंपन्या असतील, काय आम्हाला अप्रोच पण झालेले आहेत, तर त्यांनी आमच्याकडे यावं आणि बिंदास्तपणे आपली कंप्लेंट करावी। डॉक्युमेंट्स जे सगळे आहेत ते फ्रॉड तयार केलेले आहेत, लायकीचा नसताना एवढा मोठं कर्ज घेण्याच्या त्यांना, तसे काही प्रॉपर्टी मॉर्गेज स्वतःच्या नावावरची आहे असे दाखवून फ्रॉड डॉक्युमेंट्स तयार करून बँकेला ते फसवलेलं आहे। सॅलरी स्लिप नसताना पंजाब नॅशनल बँकेची सॅलरी स्लिप तयार केलेली आहे त्यानं बाकायदा, आणि ते सगळे फोर्ज डॉक्युमेंट्स तयार करून बँकेच्या जे अधिकारी आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये धूळ टाकलेली आहे आणि त्यांची फसवणूक केलेली आहे कर्ज काढून। लोन 1 करोडचं एक घेतलेलं आहे आणि दुसरं एक लोन आहे 90 लाखाचं घेतलेलं आहे, की असा सध्या जो गुन्हा दाखल आहे 1 करोड 90 लाखाचा फसवणुकीचा आणि फोर्जरीचा आहे। 120 पण त्यामध्ये आम्ही सेक्शन ॲड केलेलं। हा गुलाम अशरफी आहे, अनुभव असा आहे की बरेच गुन्हेगार आहेत, की पक्ष बदलला, सत्ता बदलली का तो आपले पण सत्ता पक्ष बदलतात। अगोदर हा जो सत्तेत पक्ष होता त्यांच्याबरोबर असायचा, आता त्यांना मला कालच कळालं की दुसऱ्या कुठल्या एका पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे, जेणेकरून त्याचा इन्फ्लुअन्स लोकांच्यावर पडावा, अधिकाऱ्यांच्या पडावा, असे हे गुन्हेगार करतात। पण गुन्हेगारांना कुठला पक्ष आणि कुठला धर्म नसतो, त्याच्यावर आम्ही कारवाई केलेली आहे। धन्यवाद। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.